गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्यामुळे समुद्रात होणारे जल आणि वायू प्रदूषण रोखण्याकरता पुढाकार घेतलेल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याच्या वतीने निर्माल्यापासून खत निर्मितीची संकल्पना राबवित गिरगाव चौपाटीवर भव्य स्टॉल उभारण्यात आला होता. यावेळी गणेश विसर्जनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांकडून हजारो टन निर्माल्य जमा करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याकरता पुढे सरसावलेल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गिरगाव चौपाटी येथे निर्माल्य जमा करण्याकरता भव्य स्टॉल उभारण्यात आला होता. हजारो श्री सदस्यांनी गणेश विसर्जनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांकडून निर्माल्य स्वीकारलं. निर्माल्यामुळे होणारे जल आणि वायू प्रदूषण रोखण्याकरता पुढाकार घेतला. जमा करण्यात आलेल्या निर्माल्यापासून प्रतिष्ठानच्या वतीने खत निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात येतो. पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्यासाठीच हा निर्माल्यातून खतनिर्मिती हा जो प्रकल्प आहे आमचा गेले अनेक वर्षे चालू आहे. स्वतः डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 35 लाखच्या वर आत्तापर्यंत वृक्ष रोपण आणि त्याचं संवर्धन झालेलं आहे आणि हा कार्यभाग दरवर्षी जोरात चालू आहे. त्यासाठी जे खत लागते ते आम्ही ह्या निर्माल्यापासून निर्माण करतो. हा कार्यक्रम आमचा एक दिवसापुरतीचा नाही आहे, आमचा हा वर्षभर कार्यक्रम चालतो. वर्षभर खत निर्मिती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, आमच्या बरेच ठिकाणं आहेत, त्यातला मुंबईतलं एक ठिकाण म्हणजे मोठं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये रामगड कांदिवली येथे गांडूळ खत निर्मितीचा आमचा प्रोजेक्ट आहे, प्रतिष्ठानच्या वतीने तो चालवला जातो. त्याच ठिकाणी जवळजवळ 12,000च्या वर झाडं लावलेली आहेत. तसंच तिथल्या प्राण्यांसाठी कुरण व्यवस्थापन केलेलं आहे. ह्या सर्वांसाठी जे लागतं त्या ह्या निर्माल्यापासून जे खत तयार होते हे तिकडे वापरलं जाते. पण हे सगळं आम्ही निर्माल्य जमा करून ते सगळे त्याचा खत बनवून आम्ही इथे कांदिवली इथे आमचा प्रकल्प आहे तिथे आम्ही ते घेऊन करणार. आणि तिथे आम्ही मोठा प्रकल्प आमचा आणि ते पुन्हा संजय गांधीच्या इकडे त्याच्या उशाला पण आम्ही ते खत वापरण्यात येईल. जे निर्माल्य आहे त्यांनी बाहेर न फेकता ते आमच्याकडे देऊन त्याचा चांगला सदुपयोग करावा हे आमची एक त्यांना विनंती आहे. आमची जी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत आम्ही जुहू चौपाटी तसेच बोरिवली नॅशनल पार्क आणि गिरगाव चौपाटी असं तीन ठिकाणी आमचं आणि तसं अख्ख्या भारतभर देशामध्ये संपूर्ण हे कार्य निष्कामतेने आणि निष्प्रभ भूमिकेतून सुरू आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रेवदंडा अलिबाग. गिरगाव चौपाटीप्रमाणे जुहू चौपाटी बोरिवली येथेही प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्य जमा करण्याकरता स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. निर्माल्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खत शेतीला पूरक असल्याने होणारी जमिनीची धूप थांबवण्याबरोबर रासायनिक खतावर होणारा खर्च टाळून पर्यायाने पैशाची बचत होते. सर्वात महत्वाची गोष्ट आहे का, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान एक सामाजिक उपयोग उपक्रम राबवणारं प्रतिष्ठान आहे. या प्रति आपण दरवर्षी पाहतो का जे निर्माल्य जमा होतं ते पाण्यात सोडलं जातं, त्यातनं जलप्रदूषण होतं आणि ते तसंच राहिलं तर त्याचं कुचतं आणि वायुप्रदूषण होतं. तर हे जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखून पर्यावरणाला मदत व्हावी आणि ज्यापासून सेंद्रिय खत तयार व्हावं ही मूळची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना गेल्या वर्षापासून डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे अंमलात आणत आहे. गेल्या वर्षी श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 30 टन निर्माल्य जमा करण्यात आलं आणि त्यातनं साधारणपणे 24 टन इतकं गांडूळ खत तयार केलं. यावर्षी गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे प्रकल्प हाच प्रकल्प चालू आहे आणि ह्या प्रतिष्ठानाचे 10,000 अधिक स्वयंसेवक दिवसभर कार्यान्वित आहेत. आता यातला मूळख हेतू एवढंच आहे का हे जे निर्माल्य आहे हे आपण टाकून देतो पाण्यात जातं खराब होतं ते घेतलं आणि एकत्र करून जर का केलं आणि आपण सेंद्रिय खत करून जर का वापर केलं तर शेतीला खूप चांगला उपयोग होतो आणि त्यातनं आपण होणारी जमिनीची धूप थांबवू आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठा आधार देऊ शकतो. हे आज जर का पाहिलं तर पर्यावरणाला हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे महानगरपालिका आणि शासन
कचरामुक्त करण्यासाठी खूप जोरदार प्रयत्न करत आहे. तर हा जो शासनाचा आणि महानगरपालिकेचा उपक्रम आहे त्याला एक सहाय्यभूत म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपण ज्या ठिकाणी सेंद्रिय खत वापरतो त्या जमिनीचा कस वाढतो आणि कस वाढल्यानंतर नक्कीच पीक चांगलं येणार. म्हणजे हे कसं आहे, आत्ताच आपण करतो, हे जशी सुरुवात होईल सगळ्या ठिकाणी होईल तसं पीक चांगलं होईल. आणि जेवढं आपण सेंद्रिय खत वापरू तसं रासायनिक खत कमी लागतं आणि हे रासायनिक कमी लागलं तर त्याच्यावर जो खर्च होणार आहे तो नक्कीच कमी होईल. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश उत्तवाहिनीकरिता.